मॉर्निंग, गुड मॉर्निंग। तो कशा तुम्ही सगळेजण तर बघू शकता मित्रांनो, मी आणलेला आहे आता बहिणीसाठी चहा। अरे बघा बही आता चहा पीत आहे। तर बघा बहिणीसाठी आणि मामासाठी पण आणलेले आहे आणि आता मला घ्यायचा आहे चहा। तर मला मी माझ्यासाठी ना पार्ले बिस्किट आणणार आहे। तर चला आणि आपण पार्ले बिस्किट मी दुकानातून आणलेलं आहे। तर हे बघू शकता, हा आणलेला आहे मी पार्ले बिस्किट। मामा याला काय झालं? नाही काही नाही झालं, जस्ट हाय पार्ले बिस्किट। तर मला पार्ले बिस्किट आवडतो चहासोबत खाण्यासाठी। तर कोणाकोणाला आवडतं हे पण मला कमेंटमध्ये सांगा। तर आता बहिला मी दिलेला आहे चहा। तर आता मामाला पण आले रे। मामा तुझा आणि बहिणीचा चहा आहे आणि सापुरण का नाही तर काय बहिण पिऊ घेतला। बघा मित्रांनो, ह्याला ब्लॅक टी आहे आणि का दोघा ते हे बघा ते मामा। आणि बघा आता ना मित्रांनो, आम्ही आत्ता शेतातून आलेलो आहे आणि शेतामध्ये आम्ही ना सरकी लावण्यासाठी गेलो होतो। म्हणजे थोडी सरकी राहिली होती लावायची आणि तेवढी लावून दिली मग आम्ही। आणि हे बघू शकता आलेलं आहे पार्ले बिस्किट आणि मामी पण चहा घेत आहे। मामी ना चहासोबत बटर खा, बटर आवडतात मामीला। तर मी मामीला बटर आणून दिलेलं आहे आणि आता मी घेते चहा। हे बघू शकता आमचा चहा ठेवलेला आहे इथे। आणि हा फ्रेंड चहा पिण्यासाठी पण या तुम्ही सगळेजण। मला मी दररोज बोलवते काय बर, थोडी साखर टाकते त्याच्यामध्ये। तर बघू शकता मित्रांनो मला ना चटका लागला। हे बघू शकता ही, हे बघा कशा हलत नाही। हे बघा हे ना मी असं ठेवून दिलं होतं भगोण्यामध्ये चहाच्या आणि मग ते हे गरम झालं आणि मग पगळ। आणि हे बघू शकता चटका पण लागला, मी तुम्हाला दाखवते। हे बघा हा इथं चटका लागला मला। आता गरम लागला, बापरे। थोडी साखर कमी होती तर मग थोडा गरम पण करत होते मी। टिक्का झाला माणसा नाही तिकडे जा। आज ना मित्रांनो एवढी मजा आली आमच्या शेतामध्ये ना। आणि आम्ही तूट लावायला गेलो होतो पण आम्हीच कन्फ्यूज झालो की आम्ही तूट लावली का सरकी लावली म्हणून। आणि तर मित्रांनो पार्ले बिस्किट फोडण्याची मजा ही अशी आहे। तर मी ना असं असा पुढं म्हणजे सरळ असतो ना त्याला डायरेक्टली असं करून द्यायचं, लगेच पुढं फाटतो म्हणजे फुटतो। झाला आहे आपला चहा गरम। हे बघू शकता मामी चहा घेत आहे इथं। माम तर बघू शकता मित्रांनो मी आणलेला आहे आता इथं चहा। आता पिते मस्त। आणि हा फ्रेंड मित्रांनो पहिले ना पार्ले बिस्किट हा किती मोठा येत होता पण आता ना इतकं छोटासा यायला। हे बघू शकता किती छोटा यायला। मला असं वाटतं की जो 3 रुपयाला होता ना पुढं होता ना मामी असं माग म्हणजे म्हणत होते तेव्हा एवढा पुढा 3 रुपयाला येत होता। म्हणजे 2.5 रुपयाला ना, 2.5 रुपयाला येत होता पण आता हा पुढा 5 रुपयाला येतो। बघू शकता मित्रांनो किती भाव वाढलेला आहे। त्याच्यासाठी जपून पैशाचा जास्त खर्च नका करू, सगळं सामान व्यवस्थित वापरा। छान आता मी चहा पिते। तर मित्रांनो झालेला आहे माझा चहा पिणं। तर आता ना मी चहा कप इथं ठेवून देते आणि आता ना आमचं संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था चालू आहे। म्हणजे आता काय बनवायचं आहे खाण्यासाठी। तर वाटलंच तर काय बनवणार आहे तर मामीला विचारते ना। मामी आज स्वयंपाक काय करणार आहे? वरण म्हणजेच डाळ, वरण आम्ही वरण म्हणतो। डाळ भात आणि चपात्या करणार आहे आणि सोमवारचा बाजार असतो आमच्या इकडे पण तो ना आता काही भरलेला नाहीये। म्हणजे भरला सॉरी, म्हणजे आणायला गेलो नव्हतो कोणी, म्हणजे काम चालू होतं आमच्या घरी। तर म्हणजे अन्न पण नाही झाला आणि तुम्हाला तर माहितच आहे माझे व्हिडिओ पण नाही आले, म्हणजेच खरंच काम चालू आहे। तर आता ना इथं भात पण टाकणं चालू आहे। बघू शकता तुम्हाला मी दाखवतो बघा, भात करणं चालू आहे। आता जाऊया आपण इकडे। आमचं किचन किती मस्त दिसतं ना, वरून पत्रच आहे पण खूप छान वाटतं। आणि मी ना शेतातून आले तरी पण मी माझे केसने विचारले। बघू शकता हे कसे झाले सगळं गुत्ता झाला मला ना बिलकुल पण कसं काढू वाटत नाही, एवढा आग होती ना केसामध्ये। पण तरी माझ्या डोक्यामध्ये काही नाही।
म्हणजे असं गुत्ता वगैरे काही नाही. हे बघा, हे जे छोटे छोटे केस नाही असे समोर समोर येते. तर मित्रांनो, आता ना मी माझे केस विसरून घेते, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, मी आता केलेलं आहे मेकअप, म्हणजे थोडासच केलेलं आहे. नुसतं केस विंचरले आणि बांधून घेतले आणि चंद्रा कोड लावली आणि पावडर लावलं, थोडी लिपस्टिक लावली. जस्ट व्हिडिओ काढायचा ना म्हणून. तसं जर मी घरी असले ना तेव्हा मी फक्त केस बांधून घेते आणि पावडर पण नाही लावत आणि काहीच नाही. तर बघू शकते मित्रांनो, मामीने टाकला होता भात, आता तो ना शिजत पण आलेला आहे. हे बघू शकता, हे बघा शिजत आलेलं आहे भात आता. हे बघा शिजत आलेलं आहे भात आणि आता इकडे टाकणं चालू आहे दाळ. हे बघू शकता, तर आता टाकणं चालू आहे दाळ आणि म्हणजे टाकली वाटतं, मी तर काही बघितले नाही असं म्हणजे तुम्हाला दाखवलं. आणि आता मामी ना उंडा ती मळेल, म्हणजे उंडा मळेल पीठ मळेल आणि लगेच मग चपात्या करून घेईल. मी ना पोळ्या म्हणत होते, पण पोळ्या या पुरणपोळीला म्हणतात आणि चपात्या म्हणजेच ज्या साध्या असतात त्याला म्हणतात. तर मित्रांनो, जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर करून टाका. आणि आजपासून आपले डेली ब्लॉग येणार आहे. 2 दिवस म्हणजे माझ्या म्हणजे काम होतं तर करणं नाही झालं. तर जस्ट आता नाही मी ब्लॉग येणार आहे. तर आता ना दिवस पण मावला, आता मी मामीला थोडी मदत करू लागते आणि आता भेटा आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता बघू शकता बाहेरचं लोकेशन, म्हणजे हे आमच्या घरासमोरचं. हे बघू शकता इकडं झाडं वगैरे, त्या विटा, ते बघा बैलं बांधलेले आहेत तिकडं. तर आता ना आपण जाऊया, नाही आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आता भेटूया, बाय.